सिद्धार्थ उद्यानातील लक्ष्मी या हत्तीणीने तिची सेवा करणाऱ्या माहुतावर हल्ला केल्याने माहुतास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात असलेल्या लक्ष्मी या हत्तीणीने तिची सेवा करणाऱ्या भागीनाथ म्हस्के या माहुतावर हल्ला केला. हत्ती घराची स्वच्छता करून हत्तींना खाऊ घालत असताना लक्ष्मी अचानक आक्रमक झाली आणि तिने म्हस्के यांना सोंडीत पकडून जमिनीवर आपटले. यामुळे म्हस्के यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या डोक्यालाही जबर मार लागलाय. घाटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना 15 डाके घालण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी सकाळून गेले, मी दुपारून गेलो होती. मी त्यांना 4 वाजता गेलो, मी 4:30 गेलो मी तिथं बघितलं. नंतर मी साफसफ्यासाठी 5 वाजता गेलो तिथं, झाडू मारलं. त्यांचं माझं 5 फुटाचं अंतर होतं जवळपास माझीचं. जरा पुढे पुढे 2 वर्षापासून जरा मस्तीमध्ये आलेली होती ती. माझ्या माझं 2 वेळेस मारलं मला तिथं. ही दुसरी वेळ आहे मला मारायची. त्याच्यात माझं 5 फुटाचं अंतर होतं. त्यांना मागून सण माझ्या धुंदीमध्ये मी उभं राहिलो होतो. त्यांना लाच जशी मारली तसं मी खाली पडलो. खाली पडल्यानंतर मला चक्कर यायला लागले. मला काही उठणं सुधरत नव्हतं. मला करताही तसं मी हा एका हातावरती हात तुटला होता. हा एका हाताने सरकलो सरकून बाहेर निघलो. मी बाहेर कसं निघलो मला काही कळलं नाही. मग साहेबांनी ते राऊंडला आले, त्यांना सांगितलं असं. ताबडतोबनी गाडी वगैरे घेतली. गाडीमध्ये टाकलं जावळे साहेब, नंदन साहेब, आमचे कर्मचारी. समजा धावपळ त्यांनी लवकर केली. सोमनाथ मोठे मामा आमचे लवकर धावपळ केली त्यांनी. त्याच्यामुळे थोडंसं चांगलं वाटलं मला. घाटीवाल्यांनी 12 वाजेपर्यंत ठेवलं. रात्री 12 वाजता हात दिलं का सुट्टी करून सांगे. माझ्या हाताचा काही प्रॉब्लेम वाटलं. माझा हात बसलेला नाही. माझा अजून प्लास्टर वगैरे केलेलं आहे का? नाही, काही नाही. वरून पट्ट्या मारलेल्या फक्त. परिपूर्ण सांधारे सटला का? प्राणी संग्रहालयात सरस्वती व लक्ष्मी या 2 हत्तीणी आहेत. याविषयी आज मनपा अतिरिक्त आयुक्त रमेश पवार आणि उद्यान प्रमुख विजय पाटील यांनी पाहणी केली असून एमसीएनशी बोलताना त्यांनी सांगितलं की लक्ष्मीने याआधी सुद्धा उद्यान कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. आता लक्ष्मीला इथं न ठेवता केरळला पाठवणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. देखभाल करत असताना एक अगडी घटना म्हणजे त्याच्यावरती हल्ला केल्यासारखं म्हणा की काय असं अंगावर गेल्यासारखं. तर त्यामुळं त्या कर्मचाऱ्याला जी दुखापत झाली त्या दुखापतीमुळे ताबडतोब आपण घाटी हॉस्पिटलमध्ये आहे आपलं सरकारी हॉस्पिटल, तर त्या ठिकाणी त्यांना नेलं. त्याचे सगळे टेस्ट वगैरे सगळे घेतल्या गेल्या, उपचार पण केले. आता तो कर्मचारी इथंही आला होता आणि इथून नंतर आता त्या एक पुढची ट्रीटमेंट जे काय आहे त्या रेग्युलर जे आहेत तर त्या करण्यासाठी पण एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. एक केरळमधलं जे इतर प्राणी संग्रहालय जे आहेत आपल्यासारखं तिकडं, तर त्यांची पण डिमांड आहे आणि ते डिमांडसाठीच आम्ही आमचा पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे. परंतु त्यांच्याकडून अजून पाहिजे तेवढा त्यांचा जो स्टेटचा जो रिस्पॉन्स जो आहे तो अजून आलेला नाही. पण परत आम्ही तो जास्तीत जास्त हे करू की लवकरात लवकर हत्ती तिथं शिफ्ट हो.